नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पॉवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये पवित्र पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतुदी ज्या सुधारित करण्यासंदर्भात आणि नवीन काही तरतुदी आलेल्या आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीचा हा जी आर आहे पहा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा जी आर देण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असे मुद्दे अभ्यासणं गरजेचं आहे आपण हे मुद्दे अभ्यासलो तर आपल्याला नेमकं लक्षात येईल की कुठल्या कुठल्या गोष्टींवर तुम्हाला भर द्यायचा आहे जेणेकरून येत्या शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत आणि त्यानुसार तयारी करताना उपयुक्त अशी मदत होईल पहा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील तसेच रात्र शाळांमधीलसुद्धा शासकीय आणि अनुदानित अध्यापक विद्यालयात डी एल एड कॉलेज शिक्षकाच्या रिक्त पदावर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने सेवकाची जी भरती आहे ती अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये प्राप्त गुणांकाच्या आधारे म्हणजेच पवित्र पोर्टल जो आपल्या सर्वांना माहीत आहे पवित्र पोर्टलचा लाँगस लॉंग फॉर्मसुद्धा पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट तर यामधून आपली पदभरती होणार आहे आणि या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्रमांक तीन ह्या शासन निर्दय जो निर्णय आहे त्यानुसार पारदर्शित पद्धतीने ही विहित जी कार्यवाही आहे ती करण्यात आलेली आहे दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबवताना सदर कार्यपद्धतीमध्ये बदल आणि सुधारणा करणं आणि काही तरतुदी मात्र नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचं गोष्टी लक्षात आल्या आहे यामुळे विविध स्तरावर झालेल्या बैठका आणि त्यामध्ये काही प्रस्ताव आले आणि त्या प्रस्तावानुसार यामध्ये काही सूचना ह्या वा म्हणजे यामध्ये बदल करण्यात आलेला आहे शासन निर्णय जो आहे त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला आहे किंवा कुठले कुठले संदर्भ दिलेले आहेत तर यामध्ये त्याचे संदर्भ दिलेले आहेत तर काय बदल केलेला आहे बघा शासन निर्णय क्रमांक एका उमेदवारास आपण जर पाहिलं गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहणार आहे आपण या अगोदर सुद्धा हे मुद्दा पाहिलेला होता पाच वेळा परीक्षेची संधी इथे उपस्थित करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढची माहिती बघा या तरतुदी ऐवजी उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीच्या अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत असे समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे हा एक मोठा बदल झालेला आहे बघा अत्यंत महत्त्वपूर्ण असा बदल झाला आहे अगोदर काय होतं की तुम्ही एकदा परीक्षा दिली आणि त्यानंतर जे काही गुण आले ते गुण तुमचे पुढच्या पदभरतीसाठी सुद्धा लागू करण्यात येत होते जोपर्यंत तुमची निवड केली जात नव्हती तोपर्यंत आणि त्यासाठी पाच वेळा मर्यादा दिलेली होती पण आता मात्र यांनी जे काही नवीन पदभरती असेल त्यासाठी तुम्हाला नव्याने अप्लाय करावे लागेल आणि त्यावेळेस जर तुमचं सिलेक्शन झालं नाही तुमचे किती मार्क असूत मग त्यानुसार सिलेक्शन झालं नाही की मग ते मात्र गुण तुमचे नवीन पदभरतीसाठी विचारात घेतले जाणार नाही असा हा मुद्दा यांनी स्पष्ट इथे सांगितलेला आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा सात दोन दोन हजार एकोणीसमधील परिच्छेद क्रमांक तीन पॉईंट सहा मधील तरतुदी यान्वये वगळण्यात येत आहे आणि उर्वरित तरतुदी यापुढे लागू राहणार आहेत आणि यामध्ये पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतुदी समाविष्ट करण्यात येत आहेत कोणत्या तरतुदी आहेत बघूया शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल आता काय सांगितलंय की व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेली हो वर जी जाहिरातीचा दिनांक असेल त्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेणार येणार आहे तथापि सन दोन हजार बावीसमध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड एकोणीस जे कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे म्हणजेच जी काही व्यवस्थापन जे तुमच्या पदभरतीसाठी जाहिराती काढतील त्याच्यासाठी जो लास्ट दिनांक असेल अप्लाय करण्यासाठीचा मग तुमचा एज जे असेल त्यामध्ये त्यानुसार तिथे ते ती विचार करणार त्याचबरोबर ज्या उमेदवारांचा बार झालेला आहे समजा यावर्षी किंवा होणार आहे असे उमेदवार यांना दोन वर्षासाठी जे अट आहे ती शिथिलक्षम करण्यात येत आहे कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीमुळे म्हणजे जे जे तुमचे वयासंदर्भातील अटी आहेत तिथे तिथे तुम्हाला दोन दोन वर्षाची रिलॅक्सेशन मिळणार शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारच किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणं अनिवार्य आहे शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरतेच मर्यादित राहील या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही म्हणजेच एखाद्या उमेदवाराचं मा जे बी एडचं एज्युकेशनल जे काही मीडियम असेल समजा इंग्रजी असेल आणि त्यांनी मराठी माध्यमातून पेपर अप्लाय करण्यासाठी इकडे जर अप्लाय केला याचा अर्थ ते मराठी माध्यमासाठी ग्राह्य होतील असं नाही तर शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमापन चाचणीचं जे माध्यम आहे मा पेपर सोडवण्याचं ते फक्त पेपरपुरतं माध्यम राहील आणि तुमचं जे एज्युकेशनचं माध्यम आहे मा किंवा तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला कुठल्या शाळांसाठी अप्लाय करायचं आहे हे त्यानुसार ठरवलं जाणार शिक्षक अभियक्ता हो आणि बुद्धिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यांतून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील आता इथे काय सांगितलंय आणि त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापन न्याय यादी प्रसिद्ध करण्यात येईल तर अगोदर हा नियम होता की सहा महिन्यातून एकदा पोर्टलवर जाहिराती येतील पण आता तो बदल केला आहे आणि त्यामध्ये बदल करून तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील हा मुद्दा देण्यात आलेला आहे विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील म्हणजेच काय तर इथे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जाहिराती येणार आहेत आणि उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास तो निवडीसाठी पात्र राहील अगोदर कसं होता की एकदा जर उमेदवार एका ठिकाणी निवड झाला तर तो पोर्टलमधून त्याचं नाव कमी होत होता पण आता इथे काय केलं आहे की एका ठिकाणी निवडीसाठी शिफारस झाली शिफारस होणं आणि जॉईन होणं यात थोडासा फरक आहे शिफारस झाली आणि त्या दरम्यानच दुसरी ॲड आली याने तिथेही अप्लाय केला तर मग तिथे पण हे ॲप्लिकेबल असू म्हणजे होतात असा बदल करण्यात आला आहे बरेचसे बदल यामध्ये करण्यात आलेले आहेत आणि यानुसार हा मुद्दा दिलेला आहे तर पहा आपल्याला महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे महत्त्वाचा पहिला मुद्दा इथे कळाला तो म्हणजे असा की आता पर प्रत्येक वेळेस जी काही अभियोगता चाचणी होईल त्यावेळेस तुम्हाला अप्लाय क नव्याने अप्लाय करावा लागेल मागचे गुण तुमच्या ग्राह्य धरले जाणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा की तीन महिन्यातून एकदा ॲटलिस्ट जे काय आहे पदभरतीसाठी ॲडव्हर्टाइजमेंट येतील हा मुद्दा याच्यामध्ये नव्याने ॲड करण्यात आलेला आहे तो एक चांगला मुद्दा आहे दोन वर्षाची वयाची अटीची शि शिथिलता एक मिळालेली आहे ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि चाचणीचं चा माध्यम जे आहे तुम्ही जे निवडणार ते तुमच्या टीचिंगसाठी किंवा टीचर म्हणून तुम्ही अप्लाय करणाऱ्या शाळेच्या माध्यमाचा चाचणीच्या माध्यमाचा स सहसंबंध नाही असा हा एक मुद्दा इथे स्पष्ट करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये तुम्ही त्या अडचणी कमेंट करा जेणेकरून आपण त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना उपयुक्त अशी मदत होईल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये